26 तारखेला सकाळी आम्ही असं ठरवलं की उद्या 27 आहे आणि तो दिवस दुःखाचा जरी असला तरीही रमाईला समर्पित केलेला चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. पण करणार काय, 26 तारखेला ठरवलं आणि 27 शो करणार म्हणजे त्याची पब्लिसिटी झाली नव्हती, पोस्टर्स नव्हते, बॅनर्स नव्हते, किंवा त्याचं एक ज्या पद्धतीनं लोकांपर्यंत मेसेज जायला पाहिजे होतं की उद्या सिनेमा दाखवणार आहोत, तर तो मेसेज प्रॉपर लोकांपर्यंत पोहोचला नव्हता. मग करणार काय, तरी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही एक हिंमत केली की 10 जरी लोक आले तरी हरकत नाही, आपण हा सिनेमा करूयात. तुम्हाला सांगते मला विश्वासच बसत नाहीये की इतक्या कमी वेळामध्ये आम्ही 48 तासांमध्ये या कार्यक्रमाचं नियोजन केलं. या नियोजनात मला खूप मोलाचं सहकार्य केलंय ते या लहान लेकरांनी. तुम्ही हा व्हिडिओ बघाल की हा माझ्या भावाचा मुलगा आहे विराट उबाळे, ही माझ्या भावाचीच मुलगी आहे आणि एक आमच्या शेजारी एक परी नावाची मुलगी राहते, परी वाकडे म्हणून. ही तिन्ही लेकरं मी जेव्हा घरात बसले तेव्हा मला म्हणाले की आत्तू आपण हे पॉम्प्लेट सगळ्यांना देऊयात का, तर मी त्यांना म्हटलं की नाही नाही नको, ऊन खूप झालंय आपण नको जायला. पण तरी सुद्धा या लेकरांनी तुम्हाला सांगते की मला म्हणले आम्हाला गाडीत घेऊन चल म्हणे आत्तू, पण आम्हाला द्यायचे म्हणे सगळ्यांना आणि आपण रमाबाईचा शो खूप भारी करू म्हणे. आणि मला खूप अभिमान वाटला की ही लेकरं स्वतः प्रत्येक घरामध्ये जात होती, हँडबिल्स लोकांना वाटत होती आणि खूप भारी असा शो झाला. याचं मी सगळं क्रेडिट ह्या लेकरांना देते की एक नवीन पिढी जी आहे तर ती कुठेतरी घडतीय आणि एकत्र येऊन काम करण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू झालीय. सो या लेकरांचे मनापासून आभार. नवीन नवीन डायमेन्शन आपल्याला समाजाच्या समोर आणावे लागते. याच पद्धतीनं अनेक वर्ष सतत प्रियंकाताईनं त्याचं चिंतन केलेलं, त्याचं संशोधन केलेलं आहे आणि केलेलं संशोधन हे लोकांच्या समोर मांडल्याच्या नंतर अनेक विद्वानांना सुद्धा असं वाटतं की रमाईंच्या या अँगलकडे आपण पाहिलेलंच नाही. म्हणून या ठिकाणी महिला वर्ग जो बसलेला आहे, या महिला वर्गांना माझी विनंती आहे की एक रिसर्च मेथोडॉलॉजीच्या माध्यमातून प्रियंकांनी जी रमाई आपल्याच्या समोर ठेवलेली आहे त्याला वेगळ्या पद्धतीनं अभ्यासा, त्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न करा. संसारामध्ये कशा पद्धतीनं आपल्याला उभं राहता येईल, आपल्या पतीला आपल्या मनोबलाच्या माध्यमातून कसं सपोर्ट करता येईल, या सगळ्या गोष्टी या चित्रपटाच्या माध्यमातून आम्हाला शिकण्यासाठी प्रवृत्त केलेल्या आहेत आणि म्हणून या ठिकाणी प्रियंकाताईचं कौतुक होतं. आज माता रमाई यांचा स्मृती दिन आहे आणि या स्मृती दिनाचं औचित्य साधून ज्या प्रियंकाने माता रमाईवर त्यांचा त्याग, समर्पण, त्यांचं धाडस, त्यांची खंबीर साथ बाबासाहेबांना असणारी आणि भीमराव आंबेडकरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसं घडवलं, कशी खंबीर साथ दिली, त्या माता रमाईचं सादरीकरण, त्यांच्या जीवनपटाचं सादरीकरण आज केलेलं आहे. प्रियंकाचा हा प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहे कारण ही जी डॉक्युमेंटरी किंवा रिसर्च प्रियंकाने सादर केलेला आहे, जरी हे काही तासाचं असेल, काही मिनिटाचं असेल, पण याच्या मागे जी कष्ट, जी मेहनत, जो वेळ गेलेला आहे, तिची जी तळमळ आहे, त्याला आपण सर्वांनी दाद दिली पाहिजे आणि आपलं एक लेखन या मोठ्या कला क्षेत्रामध्ये आपलं नाव प्रस्थापित करत आहे, ते धाडस करत आहे आणि समाजाची बांधिलकी म्हणून सर्व समाजापर्यंत माता रमाईंना एक वेगळ्या रूपाने पोहोचवत आहे, त्याच्याबद्दल प्रियंकाचं खूप खूप कौतुक करते आणि पुनश्च एकदा माता रमाईंच्या विचारांना, कार्यांना अभिवादन करते आणि थांबते. जय भीम, जय भीम. या माता रमाई यांच्या स्मृतिदिनी आज मी प्रियंका उबाळे यांनी दिग्दर्शित आणि ॲक्टिंग केलेला जो मूव्ही बघितला यामध्ये खरोखरच पुस्तकामध्ये जे काही मी रमाईविषयी वाचलं होतं ते खूप काही थोडकं होतं, त्यामध्ये पूर्ण रमाई दाखवल्याच गेली नाही. आणि ह्यामध्ये ह्या मूव्हीमध्ये प्रियंका उबाळे आणि त्यांची टीम यांनी जे खूप चांगल्या पद्धतीनं काम करून आणि मेहनत घेऊन ही रमाई जी आपल्या समाजासमोर आणलेली आहे ही खरोखर पुढील पिढीला
मार्गदर्शन करणारी ठरणार आहे। या मोहिमेमध्ये सर्वच टीमने अतिशय चांगल्या पद्धतीने आणि अत्यंत कुशल पद्धतीने रमाई दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। यापुढेही या मोहिमेचं चांगलं प्रदर्शन व्हावं, मोठ्या पडद्यावर यावं हीच मी शुभेच्छा देतो आणि माझी खूप खूप अभिनंदन प्रियंकाचं। तिने खूप छान असं एक पात्री असं वठवलेलं आहे। खूप काही असे प्रसंग आहेत की अंगावर काटा येणारे, पण तिचे जे शब्द आठवतात की धाडशी रमाई मला प्रकट करायची होती आणि सर्वांसमोर तिला दाखवायचं होतं, तर ह्या प्रसंगातून खरंच खरोखरच धाडशी रमाई आम्हाला दिसली। आणि याच्या आधी आम्ही जे काही वाचलं रमाईचं चरित्र, तिची माहिती, त्यापेक्षाही या ठिकाणी तिने जे भाषण उत्कृष्ट भाषण केलेलं आहे ते पहिल्यांदाच आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालं, अनुभवायला मिळालं। आणि रमाईचा त्याग तर आहेच, त्यांचं त्यागाची महती आहे ती कमी होऊ शकत नाही, आणि जितकी वर्णन केली त्यांच्या त्यागाची ते कमी होणार नाही। संध्याकाळी चल तिकडे पुढं। आणि खूप भारी असा शो झाला, याचं मी सगळं क्रेडिट ह्या लेकरांना देते की एक नवीन पिढी जी आहे तर ती कुठेतरी घडती आहे आणि एकत्र येऊन काम करण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू झाली आहे। सो या लेकरांच्या मनापासून आभार। आणि तुम्ही सगळेजण जे आलात, म्हणजे मान्यवर जे होते, प्रमुख उपस्थिती ज्यांची या कार्यक्रमाला लागली, डॉक्टर डाके सर, त्याच्यानंतर प्राध्यापक डॉक्टर सुनील खाडे सर आणि ज्योती बगाटे मॅडम यांची सुद्धा उपस्थिती होती, तर खूप छान वाटलं की माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही सगळेजण आलात वेळात, वेळ काढून। आणि ते हरभळे सरसुद्धा आले होते डॉक्टर, तर खूप भारी वाटलं। तर कौतुकाची थाप कायम अशीच असू द्या। आणि हा शो मात्र अविस्मरणीय होता। आमच्या सोसायटीमधील अंजली वहिनी असतील किंवा भालेराव काकू असतील, चव्हाण काकू असतील, तायडे काकू असतील, साळवे काकू असतील, ज्यांनी मला लहानपणापासून बघितलं ती सगळी माणसं या कार्यक्रमाला होती, त्यामुळे खूप छान वाटलं। म्हणतात ना, दिल्लीतल्या सत्कारापेक्षा गल्लीतला सत्कार फार मोठा असतो, तर माझ्यासाठी कालचा दिवस खूप इम्पॉर्टंट होता सगळ्यांनी। तर खूप छान वाटलं की माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही सगळेजण आलात वेळात, वेळ काढून, तर खूप भारी वाटलं। तर कौतुकाची थाप कायम अशीच असू द्या। आणि हा शो मात्र अविस्मरणीय होता। सगळ्यांच्या मनापासून आभार, आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे मनापासून आभार म्हणते।